नमस्कार, प्रभात डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पुणे शहरात प्रभाग क्रमांक 28 मर्शीनगर येथे आहोत. जांजले पथावरती आपण आहोत. सौभाग्य मंगल कार्यालयाच्या समोर नागरिकांना शौचालयासाठी इथे बोर्ड लावलेला आहे की पुणे महानगरपालिका बिबवडी कार्यालय सार्वजनिक शौचालय 100 मीटर पुढे. तर आपण नक्की पाहूयात 100 मीटर पुढे काय आहे ते. शंभर मीटर पुढे आलेलो आहोत. या ठिकाणी इथे दुसरा बोर्ड पाहायला मिळतो, पुणे महानगरपालिका बिबवडी कार्यालय सार्वजनिक शौचालय 100 मीटर पुढे. आणि त्याचा बाण बरोबर त्या पहिल्या बोर्डच्या ऑपोजिटमध्ये आहेत. याचाच अर्थ दोन्ही बोर्ड निव्वळ माहिती फलक हे नागरिकांच्या कररूपी पैशाचा सुराडा करण्यासाठी लावलेले आहेत. आणि देशाचे पंतप्रधान एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवत असताना दुसरीकडे मात्र प्रभाग क्रमांक 28 त्याला हरताळ फासण्याचं काम झालेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून परिसरामध्ये महिलांसाठी शौचालय नाही अशी ओरड असताना, नागरिकांची मागणी असताना ती पूर्ण केली जात नाही आहे. आणि दुसरीकडे मात्र चमकोगिरी, LED फुटपाथ, अनधिकृत वाचनालये, पदपथ बंद करणे असे सर्रास प्रकार घडत असून नागरिकांची त्याच्यावरती प्रचंड नाराज आहे. सर्वसामान्य नागरिकांची क्रूर थट्टा येथे करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत येथे स्थानिक महिला आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात की शौचालयाबद्दल स्थानिक पातळीवरती महिलांनी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केलेली आहे की स्थानिक पातळीवरती महिलांसाठी स्वतंत्र शौचालय असावे. त्याबाबत प्रशासनाकडून कुठलेही काम केलेलं जात नाही, तर त्यांची काय मत आहे ते आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. आपले पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छता भारत अभियान राबवलेलं आहे, पण प्रभाग क्रमांक 28 ह्याची थत्ता उडवली गेली आहे. कारण कुठेही शौचालय महिलांसाठी कुठेही शौचालय हा हे दिसतच नाही. इथं बोर्ड लावलेला आहे पुढं की शौचालय आहे, पण इथं कुठं एवढ्या अंतर्गत शौचालय कुठंच दिसत नाही. मर्शीनगर मुकुंदनगरमध्ये कुठेही महिलांसाठी काही सुविधा नाही. हे अत्यंत खेदजनक आहे की महिला कुठून आली तिला, म्हणजे इथं त्यांच्यासाठी काही सुविधा नाही. फालतू कुठं पण बोर्ड लावलेले आहे, नको तिथं पैसा घातलेला आहे, पण जिथं हे करायचं तिथं त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. प्रभाग क्रमांक 28 महिलांसाठी कुठेही शौचालय नाही, त्याची मी लेखी तक्रार 2 वर्ष झाले लेखी तक्रार केलेली आहे. जागोजागी नावासाठी लाखो रुपये खर्च केलेले आहे, परंतु महिलांच्यासाठी शौचालय नाही. कारण आज समजा बाहेरनं कोण महिला आली, माता भगिनी आली, तर त्यांच्यासाठी जायचं कुठे हेच खूप मोठं त्रासदायक सहन करावं लागत आहे. तर आमची विनंती आहे शासनाला, महानगरपालिकेला विनंती आहे की तुम्ही हे नावामध्ये पैसे घालवण्यापेक्षा जे मूलभूत गरज आहे, सुविधा जे पाहिजे महिलांना, ते तुम्ही पहिले पुरवा, नंतर नावाचं उद्योगामध्ये पैसे घालवा. मी महर्षीनगरमधली रहिवासी आहे. आमच्या भागामध्ये इथे एक सौभाग्य मंगल कार्यालयासमोर इथे एक बोर्ड लावलेला आहे, आपल्याला दिसतोय, जिथे त्यांनी लिहिलं आहे की पुणे महानगरपालिका बिबवेवाडी कार्यालय सार्वजनिक शौचालय 100 मीटर पुढे, आणि बाण या दिशेने दाखवलाय, पूर्वेच्या दिशेने. त्याचबरोबर जर का आपण पुढे गेलो जिथे की रोहित वडेवालेचं आहे दुकान, तिथे जो बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड एक्झॅक्टली हाच बोर्ड लिहिलेला आहे, फक्त बाणाची दिशा इकडे दाखवली आहे. म्हणजे त्या तिकडून येणाऱ्या लोकांना असं वाटतंय की 100 मीटर पुढे शौचालय आहे, आणि इथून जाणाऱ्या लोकांना असं वाटतंय की 100 मीटर तिकडे शौचालय आहे. वास्तविक इथे 100 मीटरच्या अंतरावरती कुठेही शौचालय नाही आहे. मग हे चुकीचे बोर्ड का लावलेले आहेत महानगरपालिकेकडून? आणि त्याचबरोबर हे जे बोर्ड लावलेले आहेत, हे बोर्ड लावण्यासाठी काहीतरी खर्च झाला असेल, मग हे वेस्टेज महानगरपालिका का करते? हा आमचा एक मुद्दा आहे. दुसरा मला असं म्हणायचं आहे की या भागामध्ये आम्हाला हा तर प्रश्न शौचालयाचा आहेच आहे, त्याचबरोबर आम्हाला महिलांसाठी इथे फार कुचंबणा होते की माझ्या काही मैत्रिणी आहेत, माझ्या सोबत पण आहेत, आणि अजून काही माझ्या आजूबाजूच्या व्यवसाय करणाऱ्या महिला पण आहेत, की त्यांना सार्वजनिक शौचालय महिलांसाठी ह्या प्रभागामध्ये कुठे नाहीच आहे. तर आमची अशी म्हणजे नितांत आवश्यकता आहे या भागामध्ये की 28 महिलांसाठी सार्वजनिक शौचालय व्हावं, ही आत्ताची अत्यंत गरजेची गोष्ट आहे असं मला जाणवतं आहे. आणि जिथे महानगरपालिका कुठे LED दिवे, कुठे मोठे मोठे पदपथ, त्या पदपथांवरती LED म्हणजे शो करणे, त्याचबरोबर कुठे जिथे मंदिरं आहेत तिथे मोठे मोठे दीपस्तंभ लावणे, अशी जी कामं महानगरपालिका करते आहे, त्याच्यापेक्षा ह्या ज्या गरजेच्या गोष्टी आहे, रोजच्या आवश्यक गोष्टी आहेत,
त्या गोष्टी का होत नाही आहेत? महिलांसाठी सार्वजनिक शौचालय ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे की महिला आणि असं कुठे जाऊन सांगूही शकत नाहीत त्यांची काय प्रॉब्लेम्स त्यांना फेस होतात ते. तर म्हणून आमची अशी महिलांची अशी मागणी आहे की आमच्या भागामध्ये एकतर महिलांचं शौचालय तर व्हायला पाहिजेच, त्याचबरोबर आमच्या भागामध्ये हे जे चुकीचे दिशादर्शक दोन बोर्ड लावलेले आहेत महानगरपालिकेने आणि त्याच्यावर जो खर्च केलेला आहे हे याची वास्तविकता पाहावी आणि त्याची पडताळणी घ्यावी ही विनंती. शौचालय पुढे आहे असे फक्त फलक लावून नागरिकांची क्रूर थट्टाच महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल नाराजी प्रचंड नागरिकांमध्ये असून यापुढे महिलांसाठी स्वतंत्र शौचालय येथे उभं राहावे प्रभागात परिसरात अशी मागणी इथल्या स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तरी या अशा परिसरचे फलक लावणे, चमकोगिरी करणे, ह्याच्यावरती खर्च करण्यापेक्षा जीवनावश्यक पहिल्या गरजा आमच्या पूर्ण करा अशीच नागरिकांकडून मागणी होत आहे.